तर आज आम्ही कुठे आहे? तर आज आम्ही आलोय, मी आता डायरेक्ट बोलण्यापेक्षा दाखवतेच, लंडन आयला. तर आज आम्ही आलो आहोत लंडन आयला आणि मला ब्लॉग करायला जरा लेट झालं, कारण की पावसाने थोडीशी चिटिंग केली, खूप जोरात पाऊस येऊन गेला आहे, त्यामुळे आम्ही थोडंसं सेटल होऊन चेंज वगैरे करून इकडे आलो आहे हॉटेलवर जाऊन. भरपूर गर्दी आहे, वेदर छान झालं आहे आता मस्त. आणि हे वर्ल्ड फेमस आणि खूप सुंदर लंडन आहे. लंडन आय सगळ्यांसाठी खूप जास्त अट्रॅक्टिव्ह यासाठी आहे की लंडन आयची राईड जर घेतली आणि आपण गेलो तर जो व्ह्यू दिसतो जवळपास आपल्याला निम्मं लंडन तरी त्याच्यामध्ये दिसतं, आणि त्याच्याखाली नदी आणि सुंदर सुंदर त्याच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स, तर तो व्ह्यू खूप जास्त सुंदर आहे. मी याच्या आधी राईड घेतली आहे पण आज आम्ही परत सगळे येणार आहे आणि मी याच्यामध्ये फोटो किंवा व्हिडिओ टाकेल. आणि याच्या आजूबाजूच्या बिल्डिंग्स खूपच सुंदर आहे. ते इथलं इथे जसे फेमस घड्याळ असतात मोठे मोठे, तिकडे एक घड्याळ आहे आणि ती तिथली सगळ्यात सुंदर बिल्डिंग, माझी खूप फेवरेट बिल्डिंग आहे ती. मी लंडनची राईड थर्ड टाइम घेईल आणि इथे अजून एक अट्रॅक्शन आहे लंडन आय जवळ. त्यांनी एकाच ठिकाणी जवळपास 3-4 अट्रॅक्शन केले, तर इथे लंडन डंजन म्हणून पण अट्रॅक्शन आहे. आतमध्ये हॉरर थीम केली आहे त्यांनी, पूर्ण हॉरर स्टोरीज वगैरे दाखवतात आणि त्यांनी आर्टिफिशियल म्हणजे लाईव्ह असतात माणसं, त्यांना भूत बनवलं. लंडन आयच्या एकदम जवळ आहे ते. तर मागच्या वेळी मी लंडन डंजनची एक माझी चक्कर झाली आहे आणि यावेळी मी नक्कीच परत जाणार नाही आहे. पण लंडन आयची राईड कोणीच परत एकदम मिस नाही करणार. तर मग मी एकदा परत दाखवते. आणि लंडन आयच्या आपण म्हणू शकतो एका आयमध्ये भरपूर जण बसतात. त्याला लंडन नाही यासाठी म्हणतात की वर्ल्ड जो व्ह्यू दिसतो लंडनचा मोठा. हे तिकीट ऑफिस आहे, तिथून आम्ही आता तिकीट प्रिंट करून घेतले जे आम्ही ऑनलाईन आधीच काढून ठेवले होते आणि आम्ही आतमध्ये जाण्याचा टाइम स्लॉट पण बुक करून ठेवला होता. आणि हे जे व्हील आहे जायंट व्हील, ते इतकं स्लो फिरतं की आपल्याला कळतच नाही की ते फिरतंय, त्यामुळे त्याची उंची जरी एवढी जास्त असली भरपूर मोठी तरी पण ते खूप स्लो चालतात. तर ते थांबलंय. आणि जरी ते चालत असेल तरी आपल्याला ते कळत नाही की ते चालतंय, ते खूप स्लो फिरतं, त्यामुळे त्याची राईड भरपूर वेळाची मिळते. आता ते स्टार्ट झालंय, मी आता दाखवू शकते की ते किती स्लो फिरतं. जवळपास अर्धा ते पाऊण तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागतं आणि इथेही सगळी खूप गर्दी झाली आहे. लंडन आयला कधीही आलं तरी खूप जास्त गर्दी असते. तर आजही इकडे लहान मुलांच्या शाळा सुरू आहे, त्यामुळे इथले लोक पण आणि इथल्या लोकांपेक्षा मोस्टली इथे टुरिस्ट जास्त येतात, तर बाहेरचे लोक. आणि नेहमीप्रमाणेच आज खूप जास्त गर्दी आहे इथे, तुम्हाला मागे दिसत आहे.
किंवा सायरन आपण म्हणू शकतो ते वाजले, मस्त फील होत आहे. आणि आता आम्ही या लाईनमधून, खूप मोठी लाईन आहे, इथून जाऊ लंडन आयमध्ये. खरे आहे लंडन आय. आपल्याला दिसत आहे की त्या व्हीलमध्ये लाईट्स लागले. अंधारात ते व्हील वेगळं दिसतं आणि दिवसात ते व्हील वेगळं दिसतं. तर बरेचसे लोक स्पेशली अंधारात ते व्हील बघण्यासाठी पण येतात. तर आता त्याच्यामध्ये रेड कलरचे लाईट्स ऑन झाले आहेत आणि अजून थोडासा उजेड आहे म्हणून ते दिसत नाही आपल्याला प्रॉपर. तर थोड्या वेळाने आपल्याला त्याचे लाईट्स दिसतील. आणि इकडे आता परत एकदा पाऊस सुरू झाला आहे पण तरी पण गर्दी तेवढीच जास्त आहे. आणि इथे मागे दिसतंय आपल्याला की वेगवेगळ्या शिप सुद्धा इथून जात आहेत. आता एक मोठं सामान घेऊन जाणारी शिप इकडून जाताना दिसली. तर ह्या नदीवर त्यांचे बाकीचे डेली रुटीनचे कामं पण चालू आहेत, जसं की माल वाहून नेणाऱ्या मोठ्या मोठे जहाज पण इथून जातात. आणि टुरिस्टसाठी फक्त एक आपण त्याच्यामध्ये राईड घेऊ शकतो अशा पण बऱ्याचशा बोट्स अवेलेबल आहेत, जसं की टुरिस्टसाठी जी बोट घेऊन जाते. आणि लंडन आय बद्दल जर सांगायचं तर लंडन आय मध्ये बसल्यानंतर आपल्याला 360 degree लंडनचा व्ह्यू मिळतो, कारण की ते खूपच उंच आहे. आपण आजूबाजूचे लोकांकडे जर बघितलं तर आपल्याला त्याची उंचीचा थोडासा अंदाज येऊ शकतो. ते खूप जास्त उंच आहे आणि त्यामधून आपल्याला लंडनचा 360 degree व्ह्यू मिळतो. ते पूर्ण गोल फिरतं, त्यामुळे त्या बाजूचा सुद्धा आणि इकडचा पण. आणि ते जेव्हा सगळ्यात टॉपला जातं तेव्हा वरती ते थोडंसं 2 minutes थांबतं, म्हणजे आपण वरती थोडंसं 2-5 minutes थांबून शांतपणे सगळं बघू शकतो, फोटोज वगैरे काढू शकतो. तर हे लंडन आय बघण्यासाठी जगभरातून भरपूर टुरिस्ट इकडे येतात. आणि जे लंडनला फिरायला येतात त्यांचं सगळ्यात पहिलं फेमस अट्रॅक्शन असतं लंडन आय. तर मग आता मी परत थोडा वेळ दाखवते लंडन आय. आणि आजूबाजूच्या बिल्डिंग्स पण आता खूप सुंदर दिसायला लागल्या, कारण की सगळीकडचे आता लाईट्स ऑन झालेत. तिकडची आपल्याला एक खूप छान मोठी बिल्डिंग दिसतीये, त्याचे लाईट्स आता ऑन झाले आहेत. आणि याच्या आजूबाजूला पण त्यांनी बरेच वेगवेगळे राईड्स ठेवले टुरिस्टसाठी. तर तिकडे एक मोठी राईड आहे, ती इथून मी दाखवू नाही शकत आहे. आणि आजूबाजूला पण तिकडे बरेच
लहान मुलांसाठी खेळणे किंवा मोठ्यांसाठी सुद्धा वेगवेगळ्या राईड्स, असं छान छान आईस्क्रीमच्या वॅन्स, असं बरंच काही काही इकडे आहे. त्यामुळे खूप मजा येते, छान वाटतंय. आम्ही आता इथे थांबलो आणि आपल्याला आता रात्रीचा व्ह्यू बघायला मिळतो लंडन आयचा. तर सगळीकडे सगळ्या बिल्डिंगला खूप छान छान लाईटिंग लावलेली आहे आणि लंडन आय तर खूपच सुंदर दिसते. मग सॉरी मी बोलण्यास आता दुसऱ्याच्या फोटोच्या मध्ये येते आहे. तर इथल्या मागच्या बिल्डिंग्स पण आपल्याला दिसत आहेत. सगळीकडे वेगवेगळी छान लाईट लागली आहे आणि लंडन आय तर खूपच सुंदर दिसत आहे. मुद्दामच आलो होतो की आम्हाला दिवसाचा पण व्ह्यू मिळाले रात्रीचा पण. तर मी सांगितलं जसं की मी आता थर्ड टाइम लंडनला आली आहे, त्यामध्ये मला फर्स्ट टाइम लाईट मधलं लंडन बघायला मिळालं. खूप सुंदर दिसतंय, रेड कलरचं व्हील दिसतंय. आणि इकडची जी सुंदर बिल्डिंग आहे जी मी सांगितलं मग अशी, जी माझी फेवरेट बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग पार्लमेंट हाऊस आहे दिसते. पार्लमेंट हाऊसला पण आता पूर्ण लाईटिंग लागली आहे. आणि मी मागे लग्न आहे.